नमस्कार यू 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की सध्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे, सर्वत्र विधानसभेची चर्चा सुरू आहे। आपण जर नगर शहराचा विचार केला तर आपण पाहतोय की एकंदरीत मुख्य लढा हा संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर असा जरी होणार असला तरी नागरिकांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो। आपण पाहिलं की विधानसभेपूर्वी जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये गोरख दशरथ आळेकर नावाचे जे उमेदवार होते, अपक्ष उमेदवार, ज्यांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं, त्या पिपाणी चिन्हामुळे त्यांना जवळपास 44,597 मते नगर जिल्ह्यातून मिळाली होती आणि हा एक मोठा आकडा एक अपक्ष उमेदवाराला मिळाला होता आणि त्याचा कुठेतरी फटका राष्ट्रवादीचे निलेश लंके जे आहेत त्यांना बसल्याचं वेळोवेळी सांगण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सध्या ती स्थिती आहे, पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलेलं नाही आणि नगर शहरामध्ये जर आपण विचार केला तर प्रतीक बारसे यांना पिपाणी हे चिन्ह मिळालेलं आहे, याचा त्यांना कुठेतरी फायदा होऊ शकतो का? तर आपण जर विचार केला सध्या नगर शहर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्यासमोर एक गाडी उभी आहे, प्रतीक बारसे जे आहेत यांना कुठेतरी हा चिन्ह मिळालेला आहे, त्यांना पिपाणीचं चिन्ह मिळालेलं आहे, निश्चितच ह्या चिन्हाचा त्यांना फायदा होईल का, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल का, असा मोठा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेला आहे। आपण पाहतो की कुठेतरी जर पिपाणी चिन्ह समोरील बटन नागरिकांनी दाबला तर निश्चितच अभिषेक कळमकर यांना नुकसान होऊ शकतो आणि त्याचा डायरेक्ट फायदा महायुतीला होईल, म्हणजेच संग्राम जगताप यांना होईल। आणि लोकसभेप्रमाणे जर पिपाणी चिन्हामुळे जर कन्फ्युजन निर्माण झालं तर निश्चितच प्रतीक बारसे यांना देखील मोठा मतदान या ठिकाणी पडू शकतो। आणि ही जी गाडी आपण पाहतोय की प्रतीक बारसेंची ही जी गाडी आहे याच्यामध्ये आपण पाहतो तर एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्वच या ठिकाणी सर्व जाती धर्माचे जे प्रमुख नेते होते ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं असं प्रत्येकाचे या ठिकाणी फोटोज आहेत, ज्यामध्ये ज्योतिबा फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, शाहू महाराजांनी टिपू सुलतान यांचा देखील फोटो त्यांच्या पोस्टरवरती आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच एकंदरीत सर्व समाजांना सोबत घेऊन काम करण्याचा कुठेतरी प्रतीक बारसे प्रयत्न करताना आपल्याला दिसतात आणि हे जे चिन्ह आहे पिपाणी याचा कुठेतरी त्यांना फायदा होईल का किंवा अभिषेक कळमकर यांना याचं नुकसान होईल का, यापेक्षाही महत्वाचं म्हणजे अभिषेक कळमकर जे आहेत ते त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस याचा प्रचार व्यवस्थित करू शकतील का, लोकांमध्ये जनजागृती जर त्यांनी व्यवस्थितपणे केली तर निश्चितच हा फटका त्यांना बसणार नाही हे निश्चित आहे। परंतु आपण पाहतोय की प्रतीक बारसे यांना हा सध्या पिपाणी चिन्ह मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा आपण त्याच्याबद्दल बोलू, लोकसभेला जे उमेदवार होते ज्यांना पिपाणी हा चिन्ह मिळाला होता तर त्यांना 47,597 मते मिळाली होती अपेक्षा उमेदवाराला आणि तो आकडा निश्चितच मोठा आहे। जयंत पाटलांनी देखील याबद्दल वक्तव्य केलं होतं, ते म्हटले होते की पिपाणी चिन्हामुळे आम्हाला म्हणजे की राष्ट्रवादीला नुकसान होतंय, पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी देखील मागणी करण्यात आली होती परंतु ते इलेक्शन कमिशन कडून ते गोठवण्यात आलेलं नाही आणि आता आपण पाहतोय की प्रतीक बारसे यांना पिपाणी हे चिन्ह मिळालेलं आहे तर निश्चितच नागरिकांमधला संभ्रम कशा पद्धतीने दूर होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।